नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी आपले स्वागत आहे आज आहे सोळा मे दोन हजार एकवीस आणि या व्हिडिओमध्ये आपण पंधरा आणि सोळा मे संबंधित महत्वाच्या खंडप्याचे प्रश्न पाहणार आहोत आपला पहिला प्रश्न आहे केरळच्या आयन लेडी व केरळच्या पहिल्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला सदस्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या महिलेचे नुकतेच वयाच्या एकशे दोनव्या वर्षी निधन झाले आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक के आर गौरी अम्मा बघा ह्या होत्या के आर गौरी अम्मा यांना केरळच्या आयन लेडी म्हणून ओळखलं जायचं तसंच एकोणीसशे सत्तावन्न नाईन्टीन फिफ्टी सेवन साली केरळच्या पहिल्या मंत्रिमंडळातील त्या एकमेव महिला सदस्य होत्या आणि त्यांनी महसूल मंत्री म्हणून देखील काम पाहिलेलं आहे आणि यांचं आता वयाच्या एकशे दोन वर्षी नुकतंच निधन झालेलं आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक के आर गौरी अम्मा इथे दुसरा ऑप्शन आहे वैशाली हिवसे वैशाली हिवसे यांची काही दिवसापूर्वीच बी आर ओ म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या संघटनेच्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झालेली आहे चंद्रा नायडू यांचं काही दिवसापूर्वी वयाच्या अठ्ठ्याऐंशी वर्षी निधन झालेलं आहे आणि या भारताच्या पहिल्या महिला क्रिकेट समालोचक होत्या आणि या नगोजी ओंकोजो एला या डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन किंवा जागतिक व्याप व्यापार संघटना या संघटनेच्या डी जी बनलेल्या आहेत आणि या संघटनेच्या डी जी बनलेल्या त्या पहिल्याच महिला आहेत त्यामुळे हे बाकीचे तीनही ऑप्शन आपण लक्षात ठेव्यात पुढचा प्रश्न फॉर्च्यून मासिकाने नुकतीच दोन हजार एकवीसमधील मधील जगातील पन्नास ग्रेटेस्ट लिडर्सची यादी प्रसिद्ध केलेली केलेली आहे यात टॉप टेनमध्ये समाविष्ट झालेले एकमेव भारतीय व्यक्ती कोण आहेत फॉर्च्यून काय तर फॉर्च्यून हे एक अमेरिकेतलं मल्टीनॅशनल बिझनेस मॅगझिन आहे या मॅगझिनची स्थापना झाली होती नाईनटीन ट्वेंटी नाईनला आणि स्थापना केलेले हेनरी हेन्री ल्यूस यांनी हेन्री ल्यूस यांनी या फॉर्च्यून मासिकाची स्थापना केलेली आहे नाईनटीन ट्वेंटी नाईनमध्ये आणि याचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क सिटीमध्ये आणि याच मासिकाने नुकतीच दोन हजार एकवीसच्या वर्षातील जगातील पन्नास ग्रेटेस्ट लीडरची यादी प्रसिद्ध केलेली आहे यामध्ये पहिल्या क्रमांकावर पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंड ॲडन राहिलेले आहेत आणि भारतातर्फे टॉप टेनमध्ये फक्त अदर पुनावाला हे समाविष्ट झालेले आहेत अदर पुनावाला कोण आहेत तर अदर पुनावाला आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीचे सीईओ आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यामुळे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन अदर पुनावाला हे आहेत अदर पुनावाला आणि हे आहेत जेसिंड ॲडन न्यूझीलँडच्या पंतप्रधान पुढचा प्रश्न नोमोरा या जपानी वित्तीय कंपनीने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दहा पॉईंट आठ टक्के नोमोरा काय तर नोमोरा ही एक जपानची वित्तीय सेवा कंपनी आहे किंवा फायनान्शियल होल्डिंग कंपनी आहे या नोमोराची स्थापना झालेली आहे नाईनटीन ट्वेंटी फाईव्हला आणि या नोमोराचं मुख्यालय आहे ओसाका ओसाका जपान या ठिकाणी आणि याच नोमोरा या कंपनीने काही दिवसापूर्वीच भारताचा विकास दर बारा पूर्णांक सहा टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला होता चालू आर्थिक वर्षामध्ये परंतु सध्या कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे हा विकास दर आता दहा पॉईंट आठ टक्के असा व्यक्त केलेला आहे त्यामुळे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार दहा पॉईंट आठ टक्के नेक्स्ट सुरिनाम या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यस बालचंद्रन इमेज बघा हे आहेत यस बालचंद्रन आणि हे नुकतं जाता सुरुनाम या देशामध्ये दे भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्त झालेले आहेत सुरेनाम मॅपमध्ये पाहिलं तर इथे हा सुरिनाम देश याची राजधानी या सुरिनामची राजधानी आहे प्यारा मारिबो पंतप्रधान आहेत चान सांतोकी आणि चलन आहे सुरिमानीच डॉलर पुढचा प्रश्न नुकतीच मे दोन हजार एकवीस मध्ये ब्रिक्स रोजगार कार्यकारी गटाची पहिली आभासी बैठक कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे ब्रिक्स स्पेलिंग आहे बी आर आय सी एस हे ब्रिक्स काय तर ब्रिक्स हे ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचं संक्षिप्त नाव आहे या देशातील अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे परस्परातील आर्थिक सहकार्य वाढवणे आर्थिक सुरक्षता मजबूत करणे या उद्देशाने या ब्रिक्सची स्थापना करण्यात आली होती आणि याच ब्रिक्सच्या रोजगार कार्यकारी गटाची पहिली आभाशी बैठक आपल्या भारताच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेली आहे त्यामुळे उपलब्ध उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन भारत आणि या परिषदेचं अध्यक्षपद भारताचे कामगार व रोजगार सचिव श्री अपूर्व चंद्र अपूर्व चंद्रा श्री अपूर्व चंद्रा, चंद्रा। यांनी भूषविलेला आहे त्यामुळे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन भारत तसंच या बैठकीमध्ये दे, सदस्य देशांमध्ये सामाजिक सुरक्षा कराराला प्रोत्साहन देणं कामगारांसाठी बाजारपेठा निर्माण करणं कामगार शक्तीत महिलांचा सहभाग वाढवणं गड्याळी तासावर काम करणाऱ्या कामगारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं या विषयांवर चर्चा करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय वन्यजीव संस्थेने भारतीय वन्यजीव गणना दोन हजार एक या कार्यक्रमाच्या अंतर्गत खालीलपैकी कोणत्या राज्यात पहिल्यांदाच माकडांची गणना केली आहे माकडांची गणना केली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हरियाणा हे काय भारतीय वन्यजीव संस्था किंवा हेलाच इंग्लिशमध्ये वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया असं म्हटलं जातं वन्यजीवांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्यांच्या शाश्वत जीवनाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणं या उद्देशाने या भारतीय वन्यजीव संस्थेची स्थापना नाईनटीन एटी टू मध्ये झाली होती आणि हिचं मुख्यालय आहे डेहराडून डेहराडून या ठिकाणी आणि याच संस्थेनं भारतीय वन्यजीव गणना दोन हजार एकवीस या कार्यक्रमाच्या अंतर्गत हरियाणा या राज्यामध्ये नुकतीच माकडांची गणना केलेली आहे त्यामुळे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन हरियाणा हरियाणा मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे हा हरियाणा याची राजधानी आहे चंदीगड चंदीगड ही पंजाब देखील राजधानी आहे राज्यपाल आहेत सत्यदेव नारायण आर्य मुख्यमंत्री आहेत मनोहर लाल खट्टर विधानसभेमध्ये नव्वद सदस्य असून हरियाणामधून लोकसभेवर दहा आणि राज्यसभेवर पाच सदस्य निवडून दिले जातात सीमा पंजाब हिमाचल प्रदेश राजस्थान व यूपीशी संलग्न असून प्रमुख पिके आहेत गहू ज्वारी जव आणि ऊस आणि महाभारतामध्ये कौरव पांडवाचं युद्ध झालं होतं कुरुक्षेत्र या ठिकाणी हे कुरुक्षेत्र देखील या हरियाणा या राज्यामध्ये आहे Next. एक्झिओम या अमेरिकेतील एका स्पेस कंपनीने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे पाठवण्यासाठी कोणत्या अंतराळ संस्थेसोबत एक सामंजस्य करार केला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नासा नासा काय तर नासा ही अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था आहे नासा या नासाचा लाँग फॉर्म होतो दि नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन दी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन हा या नासाचा लॉन्ग फॉर्म आहे या नासाची स्थापना झालेली एकोण एकोणतीस जुलै नाईन्टीन फिफ्टी एट ला मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी ला आणि काही दिवसापूर्वीच बिल नेल्सन बिल नेल्सन यांची नासाच्या ऍडमिनिस्ट्रेटर पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ही ऍक्झिओ स्पेलिंग आहे ए एक्स आय ओ एन ही ॲक्झिओम ही अमेरिकेतील एक प्रायव्हेटली फंडेड स्पेस कंपनी आहे हिची स्थापना झाली होती दोन हजार सोळा या वर्षामध्ये आणि याच ॲक्झिओम या स्पेस कंपनीने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे अंतराळवीरांना पाठवण्यासाठी आपली पहिली खाजगी मोहीम राबवण्यासाठी नुकतंच नासा या अंतराळ संस्थेसोबत करार केलेला आहे त्यामुळे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन नासा आणि या कराराअंतर्गत ए एक्स वन एक्स वन किंवा त्यालाच ॲक्झिओम मिशन वन असं म्हटलं जातं या मिशनचं प्रक्षेपण दोन हजार बावीस या वर्षापर्यंत करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा करण्यात येतो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंधरा मे कुटुंबाचं महत्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी पंधरा मे हा दिवस युनायटेड नेशन्स किंवा संयुक्त राष्ट्रसंघाकडून नाईनटीन नाईन्टी फोर पासून जागतिक कुटुंब दिन किंवा इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज म्हणून साजरा करण्यात येतो आणि यावर्षी हा दिवस सोशली जस्ट ट्रान्झिशन टुवर्ड्स सस्टेन सस्टेनेबल डेव्हलपमेंट द रोल ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजीज ऑन सोशल डेव्हलपमेंट अँड वेल ऑफ ऑल या थीम खाली साजरा करण्यात आलेला हो आहे पुढचा प्रश्न आहे प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार होमे बोरगोहेन यांचे नुकतेच निधन झाले आहे त्यांना खालीलपैकी कोणत्या भाषेसाठी एकोणीसशे अष्ट्याहत्तरमध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आसामी इमेजेस बघा हे होते प्रसिद्ध आसामी साहित्यिक व पत्रकार होमे बोरगुहेन आणि यांचं नुकतंच वयाच्या अठ्ठ्याऐंशी वर्षी निधन झालेलं आहे ते प्रसिद्ध आसामी साहित्यिक व पत्रकार होते ते बऱ्याच वृत्तपत्रांशी संबंधित होते तसंच ते आसामचे आसाम, आसाम साहित्य सभेचे अध्यक्षही होते आणि त्यांना त्यांच्या पिता पुत्र पिता पुत्र या कादंबरीसाठी नाईनटीन सेवन्टी साहित्य अकादमी हा पुरस्कार मिळाला होता आसामी भाषेसाठीचा उत्तर होईल पर्याय क्रमांक एक आसामी पुढचा प्रश्न आहे ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीनुसार भारताचा संघ जगात कितव्या क्रमांकावर राहिला आहे आय सी सी लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल स्थापना झालेली आहे पंधरा जून पंधरा जून एकोणीसशे नऊला ला मुख्यालय कुठे आहे मुख्यालय आहे दुबई यू एईमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत ग्रेक बार्कले ग्रेक बार बार्कले हे सध्या आय सी सीचे अध्यक्ष आहेत आणि याच आय सी सीने नुकतीच ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केलेली आहे यामध्ये पहिल्या क्रमांकावर आपला भारत देश राहिलेला आहे भारत आहे पहिल्या क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलँड हा देश राहिलेला आहे तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंड आहे कसोटी रँकिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया हा देश राहिलेला आहे मग पाचव्या क्रमांकावर पाकिस्तान आहे पाचव्या क्रमांकावर पाकिस्तान आहे सहाव्या क्रमांकावर वेस्ट इंडिज सातव्या क्रमांकावर साऊथ आफ्रिका आठव्या क्रमांकावर श्रीलंका नवव्या क्रमांकावर बांगलादेश आणि दहाव्या क्रमांकावर झुम्बाबे हा देश राहिलेला आहे आपल्या भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे त्यामुळे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक पहिल्या नेक्स्ट भारतीय नौसेनेने खालीलपैकी कोणत्या देशाच्या नौसेनेसोबत हिंदी महासागरात नुकताच मे दोन हजार बावीस मध्ये पॅसेक्स नावाचा युद्ध सराव केला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इंडोनेशिया नुकताच भारताने इंडोनेशिया याच्यासोबत हिंदी महासागरामध्ये पॅसेक्स पी ए डबल्यू एस ई एस ई एक्स याचा लाँग फार्म होतो अ पासिंग एक्झरसाईज अ पासिंग एक्झरसाइज हा या पॅसेक्सचा लाँग पार्म आहे आणि हा सराव नुकताच भारताच्या नौदलाने इंडोनेशिया या देशाच्या नौदलासोबत केलेला आहे हिंदी महासागरामध्ये उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन इंडोनेशिया इंडोनेशिया मॅप मध्ये बघा इथे आहे इंडोनेशिया याची राजधानी आहे जकार्ता जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी आहे सध्याचे प्रेसिडेंट आहे जोको विडोडो आणि चलन आहे इंडोनेशियन रुपया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याने आपल्या राज्यात नुकतीच ओळखपत्राशिवाय टीकाकरण करण्यास मंजुरी दिली आहे म्हणजे कोरोनाची लस विदाऊट आय डी कार्ड देण्याची घोषणा केली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओडिसा नुकतीच ओडिसा या राज्याने आता ओडिसामध्ये लोकांना ओळखपत्राशिवाय कोरोना लस देण्याची घोषणा केलेली आहे ओडिसा मॅपमध्ये बघा इथे आहे ओडिसा राजधानी आहे भुवनेश्वर राज्यपाल आहेत गणेशी लाल आणि मुख्यमंत्री आहेत नवीन पटनाईक आता आपण मागच्या आवडीचे प्रश्न क्विकली रिवाईज करूयात पहिला प्रश्न होता मुडीजने भारताचा विकास दर हा नऊ पॉईंट तीन टक्के व्यक्त केलेला आहे चालू आर्थिक वर्षामध्ये दोन हजार एकवीस बावीस आर्थिक वर्षामध्ये कोणता दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो दरवर्षी बारा मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो इंटरनॅशनल नर्सेस डे कोणाला नुकतेच शेख जायद पुस्तक पुरस्कार दोन हजार एकवीसने सन्मानित करण्यात आला आहे तर हा पुरस्कार डॉक्टर ताहेरा कुतुबुद्दीन यांना देण्यात आलेला आहे कोणता युनियन टेरिटरी जलजीवन अभियाना अभियान आ, या, या मोहिमेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण घरात नळ पुरवठा देणारा दुसरा युनियन टेरिटरी बनलेला आहे तर हा नुकताच पुडुचेरी बनलेला आहे पर्याय क्रमांक चार कृषी क्षेत्रातील नोबेल म्हणून ओळखला जाणारा जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार एकवीस कोणाला जाहीर झाला आहे हा पुरस्कार नुकताच डॉक्टर झालेला आहे वीजचा पुरस्कार डॉक्टर रतन होता आणि पहिला पुरस्कार एम एस स्वामीनाथन यांना देण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे मॅड्रिड ओपन मॅड्रिड ओपन दोन हजार एकवीस या स्पर्धेत महिला एकेरी गटात कोणी विजय मिळवला आहे महिला एकेरीमध्ये नुकताच एरिना संभालेका हिने विजय मिळवलेला आहे आणि पुरुष एकेरीमध्ये अलेक्झांडर वेरेव याने विजय मिळवलेला आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेने टू डिऑक्सी डी ग्लुकोज या नावाने कोविड नाईन्टीन प्रतिबंधक औषध विकसित केलेलं आहे हे औषध नुकतंच डीआरडीओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेने विकसित केलेलं आहे ग्लोबल मिथेन असेसमेंट नावाचा अहवाल कोणी प्रसिद्ध केलेला आहे हा अहवाल सी सी ए सी म्हणजे क्लायमेट अँड क्लीन एअर कोऑलिशनने प्रसिद्ध केलेला आहे नेक्स्ट द वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट नावाचा अहवाल कोणत्या संघटनेने प्रसिद्ध केलेला आहे हा अहवाल संयुक्त राष्ट्र या संघटनेने प्रसिद्ध केलेला आहे अकरावा प्रश्न होता खालीलपैकी कोणत्या देशाच्या लोकसंख्या तज्ज्ञांनी भारत लवकरच जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे असा अंदाज नुकताच चीन या देशाच्या लोकसंख्या तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे पर्याय क्रमांक तीन आणि बारावा बीसीसीआय खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रमेश पवार आणि हा प्रश्न तुम्हाला लास्ट मध्ये विचारला होता प्रश्न होता भारताची सीमा बिशला ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ही कुस्ती या खेळाशी संबंधित खेळाडू आहे पर्याय क्रमांक लास्ट आपण हे पाच विचारले होते त्यातला पहिला होता आपला पदाचा राजीनामा सादर करतो तर नगराध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा हा जिल्हा जिल्हा अधिकारी जिल्ला अधिकारी याच्याकडे सादर करतो जिल्हाधिकारी ह्याचं उत्तर आहे जिल्हा अधिकारी त्यानंतर एखाद्या गावची लोकसंख्या पाच हजार असल्यास त्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये किती सदस्य असू शकतील जर एखाद्या गावची लोकसंख्या पाच हजार असेल तर त्या गावामध्ये तेरा ग्रामपंचायत सदस्य असू शकतात जर एखाद्या गावची लोकसंख्या सहाशे सहाशे ते पंधराशे दरम्यान असेल तर त्यामध्ये सात सदस्य असतात पंधराशे एक पंधराशे एक ते तीन हजारपर्यंत पंधराशे एक ते तीन हजारपर्यंत नऊ सदस्य असतात त्यानंतर तीन हजार एक ते चार हजार पाचशेपर्यंत अकरा सदस्य चार हजार पाचशे एक चार हजार पाचशे एक ते सहा हजारपर्यंत तेरा सदस्य असतात त्यानंतर सहा हजार एक ते सात हजार पाचशे पर्यंत पंधरा सदस्य आणि सात हजार पाचशे प्लस तर सदस्य अस लोकसंख्या असेल तर त्या गावामध्ये तर त्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये सतरा सदस्य असतात सेवन्टी ते आपल्याला पाच हजार विचारले पाच हजार असतील तर सो तेरा सदस्य असतील पुढचा होता भारतीय लोकसभेचे पहिले सभापती कोण होते तर भारतीय लोकसभेचे पहिला सभा पहिले सभापती हे ग मावळणकर ग मावळणकर हे होते ग वा मावळणकर नर्मदा व तापी नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगामुळे अलग झाली आहेत तर नर्मदा व तापी यां खोरी ही सातपुडा सातपुडा या पर्वतरांगेमुळे अलग झालेले आहेत आपण हा क्रम बऱ्याच वेळेस पाहिलेला आहे न सता न सता सा गोह न सता सा गोह भीशंकर नसता सागोह भीशंकर हा क्रम आपण बऱ्याच वेळेस पाहिलेला आहे न म्हणजे नर्मदा ता म्हणजे तापी गो म्हणजे गोदावरी भी म्हणजे भीमा क्रू म्हणजे कृष्णा आणि हे स फॉर सातपुडा आहे सा फॉर सातमाळा आहे ह फॉर हरिश्चंद्र बालाघाट आहे आणि श फॉर शंभू महादेव आहे आपल्याला विचारलंय नर्मदा, नर्मदा आणि तापी पहिली जोडी आहे पहिलंच आहे नर्मदा आणि तापी न स ता नर्मदा आणि तापी यामध्ये सातपुडा ही पर्वतरांग आहे त्यामुळे आपलं उत्तर असेल सातपुडा त्यानंतर अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांना काय म्हणतात तर अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगांना गावीळगड टेकल्या किंवा गाविळगडच्या टेक टेकड्या गावीगडच्या टेकड्या असं म्हटलं जातं आणि नंदुरबारमध्ये तोरणमाळ पठार म्हणून ओळखलं जातं हे होते आपले लास्ट व्हिडिओ पाच जे बूस्टर आता तुमच्यासाठी आजचा प्रश्न हा प्रश्न आहे कोणता दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो ऑप्शन्स आहेत नऊ मे दहा मे अकरा मे आणि बारा मे याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे सोबतच हे आजचे पाच जी के बुस्टर याचे देखील उत्तर तुम्हाला खाली कमेंटक्समध्ये द्यायचे आहेत पहिला आहे महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहे महाराष्ट्रातील एकूण डॅश जिल्ह्यांना मिळून सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आग्रा शहराची निर्मिती कोणी केली आहे कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून गेले आहे आणि पाचवं आहे गुजरात या राज्याला महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत याची देखील उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या या व्हिडिओची पीडीएफ फाईल पीडीएफ फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल त्याच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे